अध्यक्ष मोदी ही कर्जमाफी ही केवळ बँकांची होते आणि यंदा बँकांची कर्जमाफी याकरता पाहिजे आहे. अध्यक्ष मोदी बँकांचे घोटाळे लपवण्याकरता यंदा बँकांची कर्जमाफी आली आहे. अध्यक्ष मोदी खरं अर्थानं या ठिकाणी कर्जमाफी मागण्याचा अधिकार कोणाला असेल तो शिवसेना आणि भाजपला आहे. यांना नाही अध्यक्ष महोदय, यांना तो अधिकार नाही आहे. कारण अध्यक्ष महोदय आज शेतकऱ्यांची अवस्था ही केवळ यांच्यामुळे अशा प्रकारे या ठिकाणी आलेली आहे. राज्य सरकारने निर्णय केलेला आहे. अध्यक्ष महोदय आम्ही केंद्र सरकारशी या संदर्भात चर्चा करणार आहोत. केंद्रीय अर्थमंत्री असतील, कृषी मंत्री असतील, सगळ्यांची. कारण अध्यक्ष महोदय मागची जी कर्जमाफी झाली ती देखील केंद्राने केली होती, ती राज्याने केलेली नाही. आणि म्हणून या संदर्भात तात्काळ अध्यक्ष महोदय लवकरात लवकर आम्ही शिष्टमंडळ देऊन आणि केंद्र सरकारशी चर्चा करू आणि केंद्र सरकारला ही विनंती करू की केंद्र सरकारने याच्यामध्ये मदत केली पाहिजे अध्यक्ष महोदय, आणि त्या माध्यमातून या शेतकऱ्याला कशा प्रकारे कर्जमुक्त करता येईल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.